आता एक धक्कादायक बातमी आहे पिंपरी चिंचवड मध्ये अवघ्या सहा मिनिटात तेही भर दिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय दोन चोरट्यांनी मारलेला हा सीसीटीव्हीत कैद झालाय भर दुपारी एक च्या सुमारास चोरीचा हा प्रकार घडला पिंपळे गुरु येथील गजानन घोटकर यांच्या पत्नी घराशेजारीच उन्हात बसल्या होत्या चोरट्यांनी ह्याच संधीचा फायदा घेत धाराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला कपाट ही उचकटलं आणि ऐंशी रुपये लंपास केले ह्याच आशादी प्रेसिडेन्सी मध्ये ह्या आधी घरपोडी झालीये ते आणि हे चोरटे एकच आहेत का ह्याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज ट्वेंटी चिंचवड